नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभवी या मराठी चॅनलमध्ये हेल्थ केअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सी सिरीजमधला प्रेग्नन्सीमध्ये किती वजन वाढायला का हवं काय टप्प्याने ते वाढतं आणि काय तुम्ही काळजी घेतली गेली पाहिजे तुमच्या वजनासंबंधित आणि त्याचा काही बाळाशी संबंध असतो किंवा ते वजन कसं डिवाईड होतो बाळावरती त्याचा काही परिणाम होतो का वजन जास्त वाढल्यास किंवा वजन जर वाढलं नाही तर हे सगळं मी आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये दहा ते वीस किलो वजन हे वाढतं पण ते डिपेंड असतं की प्रेग्नंट राहायच्या आधी तुमचं वजन किती होतं तेव्हा तुम्ही अंडरवेट होतात की तुमचं हाईट आणि जी तुमचं बॉडी स्ट्रक्चर आहे हा हाईट आणि वजनानुसार बॉडी मास इंडेक्स तुमचा काय आहे नॉर्मल वेट आहे का की ओव्हर वेट आहे की तुम्ही ओबेस आहात यावरती डिपेंड आहे प्रेग्नन्सीमध्ये तुमचं वजन किती वाढायला हवं किंवा ते त्याच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवायला हवं का हे सर्व त्याच्यावर डिपेंड असतं बट जनरली प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मली वजन दहा ते वीस किलो वाढू शकतं आता तुमचं वजन वाढतं त्याचा बाळाशी काही संबंध आहे का तर ऑफकोर्स बाळाचं वजन वाढतं तेही वजन तुमच्या वजनात ॲड होत असतं पुढे मी डिवाइड करून सांगेनच पण बाळाचं वजन हे तुम्हाला अल्ट्रासाऊंडमध्ये कळतच असतं जेव्हा जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे व्हिजिट करता अल्ट्रासाऊंड केलं जातं रिपोर्टवर मेन्शन असतं आणि जर कमी असेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतीलही पण बाळाचं वजन जर व्यवस्थित असेल आणि तुमचं वजन जर वाढत नसेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही की दहा बारा किलो वाढलंच पाहिजे असं काही आहे का तर असं काही नाही आहे बाळाची वाढ व्यवस्थित होत असेल तुमचा आहार हा बॅलन्स असेल न्यूट्रियंट्स विटॅमिन्स आयर्न प्रोटीन सर्व तुम्ही घेत असाल व्यवस्थित तर टेन्शन घ्यायची गरज नाही मंथ बाय मंथ आहार कसा असायला हवा याचे व्हिडिओ चॅनलवर येत आहेत पहिल्या महिन्याचा व्हिडिओ झाला आहे दुसऱ्या महिन्याचा व्हिडिओ लवकरच येईल तर वीक बाय वीक सिरीज पण आहे आणि मंथ बाय मंथसुद्धा येत आहे तर तुम्ही त्या सिरीज फॉलो करा तर डाएट तुमचा हा बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि तो हेल्दी असणं गरजेचं आहे ज्याने तुमचं वजन वाढेल आणि बाळालाही सर्व न्यूट्रियंट्स मिळतील अनहेल्दी डाएट जर तुम्ही घेतलं तर तुमचं वजन जास्त प्रमाणात वाढेल पण बाळाचं वजन वाढणार नाही आता प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढते ते डिपेंड कशा कोणत्या फॅक्टर्सवर असतं तर तुमचं मेटाबॉलिझम जेनेटिक्स जेनेटिकली तुमच्या फॅमिलीमध्ये काय गोष्टी आहेत त्या सगळ्या कन्सिडर होतात याच्यामध्ये आणि त्यानुसार तुमचं वजन वाढतं तुमचं डायजेशन मेटाबॉलिझम या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम होतो तुमच्या वजन वाढीवरती साधारण फर्स्ट ट्रॅमेस्टरमध्ये जेव्हा बाळ तयार होत असतं त्यावेळेला ऑलरेडी प्रेग्नन्सी सिमटम्समुळे बऱ्याच जणांना जेवण जात नाही त्यामुळे वजन कमी होऊ शकतं पहिला दुसरा तिसरा महिना किंवा एक ते दोन किलो वजन या काळात तुमचं वाढू शकतं आणि वजन कमी जरी झालं नाही बट अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये तुम्हाला कळतेच बाळाची वाढ सो टेन्शन घ्यायची गरज नाही सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जेव्हा बाळाचा अजून विकास होत असतो त्यावेळेला तुमचं वजन महिन्याला दोन ते तीन किलो वाढू शकतं किंवा साधारण थ सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तीन ते नऊ किलो वजन तुमचं वाढू शकतं डिपेंड आहे तुमचं कोणत्या कॅटेगरीत तुम्ही येतात अंडरवेट नॉर्मल ओव्हरवेट आणि तुमचा आहार कसा आहे त्यावरती तुम्ही जर ऑलरेडी ओबेस आणि ओव्हरवेट असाल तर तुम्ही नक्कीच मैदा प्रिझर्वेटिव्हज बाहेरचे अन्नपदार्थ सर्व टाळलं पाहिजे हेल्दी फूड तुम्ही खाल्लं पाहिजे त्यासोबत तुम्ही ॲक्टिवसुद्धा राहायला हवं त्यानंतर थर्ड ट्रॅमेस्टरमध्ये बाळाचं वजन जास्त प्रमाणात वाढतं आणि तुमचं थोडं कमी प्रमाणात वाढतं साधारण दोन ते तीन किलोच वजन तुमचं वाढू शकतं थर्ड ट्रॅमेस्टरमध्ये आणि बाळाचं वजन मात्र फास्ट वाढतं कारण बाळाच्या शरीरावर आता फॅट तयार होत असतं तर एकंदरीत प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा तुम्ही डाएट घेता तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रेग्युलरपेक्षा जास्तीत जास्त साडेतीनशे कॅलरीज जास्त तुम्ही घ्यायला हव्यात दोन जीवांच्या आहात म्हणून डबल आहार घ्यायचा नाही जे काही तुमचा डाएट आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे कॅलरीज आणि ते पण हेल्दी वाढवायचं आहे अनहेल्दी नाही बिस्किट्स चिप्स मैदा पिझ्झा पास्ता याने तुम्हाला काय होईल तुमचं वजन जास्त वाढेल बाळाला न्यूट्रिएंट्स मिळणार नाहीत त्यानंतर हे जे वजन वाढतं प्रेग्नन्सीमधलं ते कशा प्रकारे डिवाईड होतं जर समजा प्रेग्नन्सीमध्ये तुमचं वजन वाढलं असेल साधारण तेरा ते पंधरा किलो त्याच्यामध्ये बाळाचं तीन ते साडेतीन किलो हे बाळाचं वजन कट होतं ॲम्युएटिक फ्लुईडचं वजन असतं साधारण एक किलो त्यानंतर जे प्लासेंटा आहे साधारण अर्धा किलो पाचशे ते सहाशे ग्राम हे प्लासेंटाचं वजन त्याच्यामध्ये येतं ता। त्यानंतर जे काही तुमचे बॉडीमध्ये फॅट जमा होतं त्याचं वजन त्याच्यामध्ये असतं प्लस ब्रेस्ट साईज वाढलेली असते युटेरिनची साईज वाढलेली असते एकंदरीत ब्लड फ्लो वाढलेला असतो त्यामुळे जे काही वजन वाढतं हे सर्व याच्यामध्ये ॲड होतं त्यामुळेच तुम्ही बघाल की डिलिव्हरी झाल्यानंतर एकदम पाच ते सात किलो वजन कमी होतं म्हणजे बाळाचं तीन ते साडेतीन किलो वजन ॲम्युटिक फ्लुईडचं एक किलो वजन प्लॅसेंटाचं अर्धा किलो वजन हे लगेच कमी होतं त्यानंतर जो काही ब्लड फ्लो होतो तर एकंदरीत पाच सहा किंवा सात किलो वजन आफ्टर डिलिव्हरी लगेच कमी होतं आणि बाकीचं तुम्ही तुमच्या हातात आहे ते वजन कमी करणं आता काही जणांचं वजन हे काही जणांचं वजन हे बिलकुल वाढतच नाही तरीही कॅटेगरी वाईज किती वजन आ, तुम्ही वाढवू शकता किंवा वाढू वाढलेलं चांगलं आहे हे सांगते अंडरवेट असाल तर तुमच्याकडे खूप चान्स आहे वजन वाढवण्याचं की बारा ते वीस किलो वजन तुम्ही वाढवू शकता बट मोस्ट केसेसमध्ये जे अंडरवेट असतात त्यांचं वजन प्रेग्नन्सीमध्ये मुळातच ते अंडरवेट का असतात की त्यांचा डाएट आधीच चांगला नसतो आणि मग त्याच्यात प्रेग्नन्सीमध्येही जर तुम्ही सेम कंटिन्यू ठेवलं तर वजन वाढणार नाही त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या बारा ते वीस किलो वजन तुम्ही वाढवू शकता तुमचं जर नॉर्मल कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर दहा ते पंधरा किलो वजन वाढू शकतं जर तुम्ही ओव्हरवेटमध्ये असाल तर साधारण सहा ते बारा किलो वजन आणि ओबेस असाल तर पाच ते दहा किलो वजन तुमचं वाढू शकतं हे नॉर्मल सांगते आहे जे बेटर आहे तुमच्यासाठी याच्यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी होऊ शकतं बट जास्त जर झालं तर त्यामध्ये तुम्हाला बी पी हायपर टेन्शन शुगरसारखा धोका निर्माण होऊ शकतो प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ हो शकतात आणि जर तुम्ही अनहेल्दी डाएट घेतलं जसं की पास्ता पिझ्झा चिप्स प्रिझर्वेटिव्हज असलेलं नुसते बिस्किट्स वगैरे तर काय होईल की बाळाचं वजन कमी असेल तुमचं वजन वाढेल पण बाळाचं वजन कमी राहील लो बर्थवेट ज्यामुळे नंतर फिडिंगसारखे प्रॉब्लेम बाळाला उद्भवू शकतात फिडिंग करताना अडचण येऊ शकते इतरही अनेक प्रॉब्लेम्स त्यामुळे हेल्दी बॅलन्स डाएट हा एकंदरीत महत्त्वाचा ठरतो त्यासाठी तुम्ही प्रोटीन आयर्न कॅल्शियम आणि हेल्दी कार्ब्स तुमच्या आहारात घ्यायला हवेत आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला गायनाकॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर तुमचं वजन चेक केलं जातं आणि तुम्हीही ते लक्षात लक्ष दिलं पाहिजे की कि किती वजन वाढत आहे त्यानंतर वजन वाढण्यासोबत तुम्ही ॲक्टिव्ह असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर एकंदरीत प्रेग्नन्सीमधल्या वजनासंबंधित सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा पॉझिटिव्ह राहा